लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कोकणातलं वर्चस्व वाढवण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे. राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. आज आणि उद्या उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. राणेंचं होमग्राऊंड असलेल्या कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्यालाही भेट देणार आहेत. आंगणेवाडीच्या भराडी देवीचंही उद्धव ठाकरे दर्शन घेतील अशी माहिती मिळतीय. अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अमेय, ठाकरे गटाचा किंवा शिवसेनेच्या, पूर्वीच्या शिवसेनेचा कोकण हा एकेकाळचा बालेकिल्ला होता, त्याच कोकणामध्ये आता उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. एक प्रकारे लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं कोकण कसं टार्गेट केलं जात आहे ठाकरे गटाच्या वतीनं? आगामी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा हा सध्या सुरू असलेला कोकण दौरा अतिशय महत्त्वाचा आहे प्रज्ञा. कारण की रायगड इथल्या सभा गाजवल्यानंतर आज उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गासाठी रवाना होत आहेत. मी सध्या मातोश्री परिसरात आहे आणि 10:30 सुमारास उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबासमवेत इथून निघतील अशी अपेक्षा आहे. ते एका खासगी विमानानं मोपा विमानतळावर 12:30-12:30 दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. जसं तू सांगितलंस की 3 नाकासभा आणि त्यानंतर कणकवलीत एक जाहीर सभा होते आहे. त्यानंतर ते इतर काही ठिकाणीसुद्धा भेट देणार आहेत. बारसू इथल्या प्रकल्पग्रस्तांचीसुद्धा ते भेट घेणार आहेत अशी माहिती आहे. कारण की शिवसेनेनं या प्रकल्पासंदर्भातली उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर उद्या त्यांचा रत्नागिरीपर्यंत दौरा असेल. ते सिंधुदुर्गहून रस्ते मार्गानं रत्नागिरीला पोहोचतील. तिथंसुद्धा त्यांच्या अशाच विविध ठिकाणी सभांचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे रायगड, त्यानंतर सिंधुदुर्ग आणि मग रत्नागिरी असा दौरा करून ते पुन्हा मुंबईच्या दिशेने येतील. परंतु एकेकाळीची सगळ्यात ताकदवान असलेली शिवसेना आता कुठे आहे का हे सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच उत्तराच्या शोधात उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. कारण की आपल्याला माहिती आहे की भाजपनं एकीकडे नारायण राणे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उतरवण्याची निवडणुकीच्या रिंगणात तयारी केली आहे. त्यामुळे त्यांना कसं आव्हान त्यांचं परतवून लावणार, त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातसुद्धा आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आपली मोर्चेबांधणी सुरू केली आणि त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. प्रज्ञा, आम्ही अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.